सिझेरियनंतरचा आहार गरोदरपणात जसे आहाराचे महत्त्व असते तसेच ते बाळंतपणानंतरही असते. प्रसूतीनंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते. तसेच बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होणार असते, त्यामुळे डिलिव्हरीनंतर आईने पोषक आहार घेतल्यास बाळाचे योग्य प्रकारे पोषण होण्यास मदत होत असते. प्रसूतीनंतर आईला आहारातून प्रोटीन्सक लोह कॅल्शियम व्हिटॅमिन्स असे पोषक घटक मिळणे आवश्यक असते. दूध व दुधाचे पदार्थ दूध व लोणी तूप इत्यादी दुधाचे पदार्थ आहारात असावेत. दूध व दुधाच्या पदार्थांत बाळ आणि बाळंतीण यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी अनेक पोषक घटक असतात, तसेच त्यामुळे आईचे दूध वाढण्यासही मदत होते. हिरव्या भाज्यात फायबरसत लोह आणि व्हिटॅमिन्स मुबलक असतात. सिझेरियन बाळंतपणानंतर आहारात मेथी पालक शेपू आणि इतर हंगामी भाज्या असाव्यात. विविध फळे फळभाज्या शेंगभाज्या यांचा आहारात समावेश असावा. मेथीची भाजी आवर्जून खावी, यामुळे आईला पर्याप्त मात्रेत दूध येण्यास मदत होते. धान्ये व कडधान्ये डिलिव्हरीनंतर आहारात नाचणी ओट तांदूळ गहू बाजरी यासारखी धान्ये व मूग मसूर या सहज पचणाऱ्या डाळींचा समावेश असावा. बाळंतपणात धान्य व कडधान्य पासून बनवलेले भात वरण डाळ भाकरी पोळी चपाती शिरा उपमा खीर रव्याची किंवा आळीवाची गंजी असे पदार्थ खावेत. सुखामेवा सिझेरियन प्रसूतीनंतर आईला दूध भरपूर येण्यासाठी आहारात डिंकाचे लाडू मेथीचुराचे लाडू अळीव खारीक खसखस काळे तीळ पांढरे तीळ गुळ खोबरे बदाम हे पदार्थ आहारात असावेत. मांसाहार करीत असल्यास बाळंतपणातील आहारात मटण पायासूप मासे अंडी यांचा समावेश करू शकता, यामुळेही आवश्यक असे प्रोटीन्स खनिजे कॅल्शियम मिळण्यास मदत होईल. पाणी आहाराबरोबर दररोज पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे. पाण्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते, यामुळे दुधाची निर्मितीही योग्य प्रकारे होण्यास मदत होते. पिण्यासाठी पाणी वापरताना ते फिल्टरचे किंवा उकळवून कोमट केलेले असावे. सिझेरियननंतर काय खाऊ नये. सिझेरियन बाळंतपणानंतर बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ जास्त मसालेदार चरबी वाढवणारे पदार्थ पचनास जड असणारे पदार्थ खाऊ नयेत. सिझेरियननंतर काही दिवस दही वांगे गवार बटाटा मटकी मटार लोणचे फ्रीजमधील थंडगार पाणी कोल्ड्रिंक्स असे पदार्थ खाणे टाळावे. अशा प्रकारे या व्हिडिओत सिझेरियन नंतरचा आहार कसा असावा सिझेरियन डिलिव्हरी नंतर काय खावे काय खाऊ नये याची माहिती सांगितली आहे. प्रेग्नन्सी संबंधित मराठीतील पुस्तक डाउनलोड करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. या पुस्तकात प्रेग्नन्सी डिलिव्हरी व बालसंगोपन विषयक सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रेग्नन्सी व आरोग्य विषयक अशी उपयुक्त माहिती जाणून घेऊन हेल्दी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.